तुम्हाला आता सममूल्य अपूर्णांक म्हणजे काय ही संकल्पना चांगल्या पद्धतीने समजली असेल. आता गणितामध्ये अपूर्णांक सममूल्य आहेत की नाही हे ठरवण्यासाठी एक सोपी व्याख्या आहे, ती मी तुम्हाला सांगतो. पहा, ज्या अपूर्णांकांचे संक्षिप्त रूप काढले असता किंमत समान किंवा एकच येत असेल अशा अपूर्णांकांना सममूल्य अपूर्णांक म्हणतात. उदाहरणार्थ 10 अंश छेद 15, 28 अंश छेद 42, 40 अंश छेद 60 हे सममूल्य अपूर्णांक आहे. आता कसं ते आपण गणिताच्या सहाय्याने पाहणार आहोत. त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, या प्रत्येक अपूर्णांकाचे आपल्याला संक्षिप्त रूप काढायचे आहे. चला तर मग काढूया. पहिला अपूर्णांक आहे 10 अंश छेद 15. या ठिकाणी 10 आणि 15 या दोन्ही संख्यांना 5 ने भाग जातो हे आपल्याला पाहता क्षणी लक्षात येतं. मग आपण अंश आणि छेद दोन्हीलाही 5 ने भागूयात. भागिले 5 छेद भागिले 5. आता भाग दिला असता 5 एक 5, 5 गुणे 10 म्हणजे 2 आणि 5 त्रिक 15 म्हणजे 3. 10 अंश छेद 15 या अपूर्णांकाचं संक्षिप्त रूप काय आलं, 2 अंश छेद 3. आता 28 अंश छेद 42 च संक्षिप्त रूप काय येत आहे पाहूया. छेद 42. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर दोन्ही संख्यांना 2 ने भाग जातोय, देऊन पाहूया. भागिले 2 भागिले 2 उत्तर किती येणार आहे. पहिल्यांदा 2 आणि ह्या 2 ला भाग जाईल, 2 एके 2 आणि 2 चो 8. त्यानंतर 2 दुणे 4 आणि 2 एके 2 14 अंश छेद 21. आता हे 14 आणि 21 ह्या दोन्हींनाही एखाद्या संख्येने भाग जातो का हे लक्षात घ्यायचं. पहा बरे आठवून, हो 7 ने भाग जातो. मग आपण 7 ने भाग देऊयात, 14 भागिले 7 आणि 21 भागिले 7. मग 7 ने भाग दिल्यानंतर 7 गुणे 14 आणि 21 ला 7 3 21. आता 2 अंश छेद 3 याला पुढे काही भाग जात नाही कुठल्या संख्येने, म्हणजे हे संक्षिप्त रूप आहे. 10 अंश छेद 15 चं संक्षिप्त रूप आलं 2 अंश छेद 3. त्यानंतर 28 अंश छेद 42 चं संक्षिप्त रूप सुद्धा काय आलं, 2 अंश छेद 3. आता 40 अंश छेद 60 याला आपण संक्षिप्त रूप देऊया. 10 ठिकाणी आपल्या लक्षात येईल की 10 ने भाग जातोय दोन्ही संख्यांना, भागिले 10 आणि भागिले 10. मग 10 चो 40 आणि 10 6 60. आता ह्या 4 अंश छेद 6 ला पण भाग जातोय का कशाने, हो जातोय, 2 ने भाग जातोय. चला देऊया, भागिले 2 भागिले 2, 2 दुणे 4 आणि 2 त्रिक 6. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल की 10 अंश छेद 15, 28 अंश छेद 42 आणि 40 अंश छेद 60 हे जे तीनही अपूर्णांक आहेत त्यांना आपण संक्षिप्त रूप दिलं असता तिन्हीची किंमत ही समान आलेली आहे. म्हणून हे तीनही अपूर्णांक काय आहे, सममूल्य. आता तुम्हाला येतील ना अशा पद्धतीने सममूल्य अपूर्णांक आहे की नाही हे ठरवता. चला तर मग
तुमच्यासाठी काही प्रश्न दिले आहेत ते तुम्ही सोडवा.